नमस्कार, माझे नाव पियुष सावंत। आम्ही राजगड किल्ला बनवला आहे आणि मी तुम्हाला आता त्याची माहिती देणार आहे। राजगड किल्ला समुद्र सपाटीपासून 1370 मीटर उंचीवर आहे। राजगड किल्ला पुण्याच्या नैऋत्यापासून 60 किलोमीटरच्या लांबीवर आहे आणि नसरूरपूरपासून 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे। राजगड किल्ला 3 माचीचे बनलेला आहे, पद्मावती माची, संजीवनी माची आणि 16 माची। प्रत्येक माचीचे एक विशेषता आहे। पद्मावती माचीवर चोर दरवाजा आणि पद्मावती दरवाजा आहे। पद्मावती दरवाजा याचंच नाव पाली दरवाजा आहे आणि तो महादरवाजा आहे आणि त्याच्यावर महाराणी सईबाई यांची समाधी आहे। पद्मावती माचीवर रामेश्वर मंदिर आहे, त्यासोबतच गुंधवणे दरवाजा देखील आहे। संजीवनी माचीवर अळू दरवाजा आहे। 16 माचीच्या खालच्या बाजूला मळे दरवाजा आहे। सुवेळ्या माचीच्या इथे एक नेडे आहे। नेडे म्हणजे हवेच्या प्रवाहामुळे बनलेला एक आकार। सुवेळ्या माचीचे नाव सुवेळ्या माची सूर्योदयाच्या दिशेने आहे म्हणून त्याचे नाव सुवेळ्या माची ठेवले गेले। सुवेळ्या माचीवर तटबंदी दरवाजा देखील आहे। राजगड या किल्ल्यावरून भाटघर धरण दिसून येते। बाले किल्ल्यावर 2 सदर आहेत। बाले किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे। बाले किल्ल्याच्या बाजूलाच दारुगोळ्याचे कोठार आहेत। राजगड ही सर्वप्रथम शिवाजी महाराजांची राजधानी होती। राजगड ही मराठा साम्राज्यातली पहिली राजधानी होती। त्यानंतर ती रायगडवर बदलण्यात आली। राजगडचे पहिले नाव मुरुंदे होते। ते मुरुंदेवीचे पर्वतावर बनवले गेले होते। तुम्हाला जसं की दिसतंय आम्ही पाठीमागे हे चित्रकला केलेली आहे।